नमस्कार, डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत कोराळे बुद्रुक या ठिकाणी, आणि या ठिकाणी युती शासनातर्फे ज्या वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजना खूप चांगल्या पद्धतीने राबवल्या जात असताना कोराळे गावचे जे सुपुत्र आहेत सुनील तात्या भगत यांनी या योजनेचे काही बॅनर्स लावलेले आहेत, त्या बॅनरविषयी आपण त्यांना विचारणार आहोत की काय सांगाल तात्या ह्या शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात. सर्वात प्रथमतः महायुती सरकारचे मी अभिनंदन करतो. त्यांनी आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेचा विचार करून ह्या आर्थिक बजेटमध्ये माननीय अजितदादांनी जवळजवळ 75,000 कोटींची तरतूद या बजेटमध्ये केली. त्याच्यामुळे विविध योजना, त्या लाभ आज शेतकरी असेल, महिला असेल, विद्यार्थिनी असेल, कुशल कामगार असतील, त्यांना आज लाभ मिळत आहेत. विशेषतः आमच्या गावामध्ये श्रीराम शेती उद्योग समूह म्हणून आम्ही जॉईंट फॅमिली म्हणून एकत्रित शेती करत असतो, आणि आमच्या 125 एकराच्या जमिनीमध्ये 25 विद्युत पंप आहेत, आणि महिन्याला म्हटलं तरी आम्हाला जवळजवळ 50,000 रुपयाचं बिल आणि 3 महिन्याला 1.5 लाख रुपयाचं बिल येत असायचं, आणि ते आम्ही नेहमी आमचे बिल क्लिअर करत होतो. कारण क्लिअर नाही बिल केलं तर MSEB ट्रान्सफॉर्मर जळाला तर ते आम्हाला देत नसायची, त्याच्यामुळे आम्हाला ते बिल क्लिअर करावं लागायचं. आणि या विद्युत वीजमाफीच्या योजनेमुळे जवळजवळ आमच्या कुटुंबाला 3 महिन्याला 1.5 लाख रुपयाचा आज फायदा होत आहे, आणि वर्षाला म्हटलं तर 6 लाख रुपयाचा तो फायदा होत आहे. जवळजवळ ही योजना जर 5 वर्षे चालणार असेल तर तिचा 30 लाखापर्यंत आमच्या या कुटुंबाला त्याचा फायदा होणार आहे. तसेच माझ्या गावामध्ये 1,000 शेतकऱ्यांचे विद्युत पंप आहेत, त्यांना जर का आपण ॲव्हरेज 5,000 रुपयाप्रमाणे केलं तर 50 लाखापर्यंत आमच्या गावाला एका महिन्याला त्याचं एक लाभ मिळणार आहे. तसेच जी आपल्या लाडकी बहीण योजना आहे तिच्या माध्यमातून देखील आमच्या गावामधील 2,000 महिलांना महिलांना जर का 1,500 रुपये म्हटलं तरी 30 लाखापर्यंत म्हणजे असे 50-80 लाखापर्यंत या सरकारच्या योजनेचा आम्हाला लाभ मिळणार आहे. विशेषतः माननीय अजितदादांनी हे आपल्या आर्थिक बजेटमध्ये जवळजवळ 75,000 कोटीची तरतूद केली म्हणून विशेषतः मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि तमाम माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी विजेची मागणी होती पूर्वीपासूनची, ती खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी माननीय अजितदादांनी प्रयत्न केले, आणि त्यांना सहकार्य साथ देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीससाहेब असेल, आणि त्यांचं मंत्रिमंडळ असेल, निश्चितपणे त्यांनी सहकार्य केलं, साथ दिली, आणि त्याचा लाभ निश्चितपणे आज आमच्या कुटुंबाला, गावाला आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याला आणि महाराष्ट्रातील आमच्या महिला भगिनींना मिळत आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. धन्यवाद तात्या. तर हे होते सुनील तात्या भगत, त्यांनी या योजनेविषयी आपल्याला व्यवस्थित माहिती दिलेली आहे. धन्यवाद.